नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे फ्रॉम पुणे महाराष्ट्र स्टेट इंडिया आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो सत्तावीस जुलै श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराजांचे सुविचार गोंदुलेकर महाराज म्हणतात आपण समजा आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट कमी पडती आहे काही गोष्ट मागायची आहे तर मागणं करताना फक्त एका रामाजवळ प्रेमाने ती मागणी करा आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामा करता व्हावी असा आपला नेहमी विचार असला पाहिजे आपलं जगणं देखील या रामरायाच्या परमेश्वराच्या सेवेसाठी असलं पाहिजे किंबहुना एखाद्या लहान मुलाला जशी त्याची आई मोठ्या झालेल्या मुलाला जसे त्याचे वडील एखाद्या स्त्रीला जसा तिचा प्रेमळ नवरा एखादा कारकुनाला जसा त्याचा सज्जन मालक एखाद्या नोकराला जसा त्याचा बॉस एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकानं गोंदवल्याला यावं भगवंताच्या अस्तित्वाची खरीव जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुण उपासना केल्याशिवाय म्हणजेच पूजा अर्चा केल्याशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणं कठीण आहे जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे इतकंच नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे काही चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळत आहे अशी श्रद्धा ठेसली पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा सुखदुःखाचा संपर्क असा कधीही होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हे नीट लक्षात घेऊन भगवंताकडे कर्तृत्व द्यावं आणि आपण मीपणानं नाहीसं व्हावं खरोखरच आपल्या रामाला काय कमी आहे आपण मागावं फक्त एका रामाजवळ तो देईल किंवा नाही देणार जे देईल त्यात समाधान मानावं दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधीही मागू नये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे हां अर्थात देणाऱ्यानं स्वखुशीनं दिलं तर ते टाकूही नाही महाराज म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मी नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही माझ्या गुरूंनी मला फक्त नामच दिलं आणि तेच नाम मी सर्वांना देत आहे असं महाराज सांगतायत तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीनं भेटेल तोंडानं सारखं जय जय राम जय जय राम 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 असं म्हणत रहा भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे असं महाराज सांगतायत म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गोमातेचं गाईचं रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी तर फक्त भगवंतासाठी असावी आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्या भगवंताचं नाम हे सतत घेत गेलं पाहिजे ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसं अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झालं असं समजावं सध्या काय कलियुगच आहे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाच्या अधीन बनतात पैशाडक्याच्या मागे लागतात नाव कीर्ती पैशाच्या मागे लागतात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशा वेळी भगवंताच्या नामाचं महत्... महत्व महात्म्य महत्व जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात बिलकुल शंका नाही म्हणूनच प्रत्येकाने नामाला चिकटून असावं जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ